नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्रीसाठी स्पेशल थाळी बनवणार आहे आणि जे जे खाल्लं जातं तेवढंच मी यामध्ये बनवलेलं आहे. आणि महाशिवरात्रीसाठी फक्त शाबुदाण्याचा वापर केला जातो, बाकी भगर वगैरे खाल्ली जात नाही. म्हणून मी फक्त शाबुदाणा खिचडी आणि बटाटा वापरलेला आहे आणि त्याची थाळी बनवलेली आहे. आता आपण सुरुवातीला खिचडी बनवणार आहे. खिचडी बनवण्यासाठी तेल घातलं आहे, कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये तेल घातलं आहे. बटाटे जे आहे ते कापून घेतली आहे आणि पातळसर असे बारीक कापून घ्यायचे आपण बटाटे, की लवकर शिजतील तेलातच. आणि ते परतून झाल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आपण परतून घ्यायचं आहे चांगलं असं. परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटीभर साबुदाणा घातला आहे. साबुदाणा आपण यामध्ये परतून घेणार आहे. आपण ही जी रेसिपी करणार आहे ही जी आहे झटपट आणि पटकन होते असे मी बनवणार आहे. आणि आता यामध्ये आपण जाडसर कूट करून घेतला आहे, शेंगदाण्याचा तो घातला आहे. जाडसर कूट हा खिचडीसाठी खूप छान लागतो. भाजलेल्या शेंगदाण्याचा मी कूट करून घेतला आहे आणि आपण यामध्ये लगेचच ते टाकून घेतले. आणि थोडीशी आपण परत चांगली परतल्यानंतर थोडंसं त्याला झाकणसुद्धा ठेवणार आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठसुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आपण यामध्ये दुसरं काय कोणतेही घालणार काहीही घालणार नाही आहे. कोथिंबीर आणि जिरे आपल्या उपवासाला चालत नाही म्हणून मी यामध्ये काहीही घालणार नाही आहे. आणि यावर मी वाफ देऊन घेतली आहे. वाफ देऊन झाल्यानंतर न लगेच आपली ही खिचडी तयार झाली बघू शकता तुम्ही. आणि नंतर न लगेच मी दोन बटाटे जे आहे ती साळून घेतली आहे. आपण बटाट्याचे किसाची भाजी बनवणार आहे. असे किसणीने आपण बटाटे जे आहे ते असे साळून घ्यायचे. जरा मोठे असे साचा मी वापरलेला यासाठी. आणि खूप छान असा किस हा होतोय बघू शकता तुम्ही. लांब लांब असा आपला चिवड्यासारखा याचा किस होतोय तयार. आणि हा जो किस आहे हा तयार केल्यानंतर मी हा धुवून घेणार आहे पाण्यामध्ये. एक पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आणि हा जो किस आपण करणार आहे हा खूपच खिचडीबरोबर खूपच छान लागतो बघू शकता. असा जो आपण बनवला आहे आता आपण पाण्यातून साईडला मी काढून घेणार आहे. यातलं पाणी काढून घेणार आहे. असा आपण हा साईडला काढून घ्यायचा आहे. आणि ही जी रेसिपी आहे ही खूप सिंपल आणि इझी आहे आणि झटपट तयार होते. असा एवढा असा मी बटाट्याचा किस केला आहे. आणि यासाठी आता आपण भाजलेले शेंगदाणे जे आहेत त्यांचा जाडसर असा कूट करून घेणार आहे बघू शकता. असा कूट करून घेतला आहे मी. आणि लगेचच कढई आपण ठेवली आहे आता तापायला. आणि त्यामध्ये तेल घालणार आहे. 2 ते 3 चमचे आपण तेल घालायचं आहे. तेल जे वापरायचं आहे ते शेंगदाणा तेल वापरायचं आहे, नाहीतर तुम्ही यामध्ये तुपाचा वापर करू शकता. आता यामध्ये मी बटाट्याचा किस घालून घेतला आहे. तो आपण जो साईडला काढला होता तो संपूर्ण किस यामध्ये मी घालून घेतला आहे. तो चांगला असा परतून घ्यायचा आहे. चांगला असा परतला की 5-1 मिनटं चांगला असा परतून घ्यायचा आहे. परतताना तो शिजून जातो त्यामुळे त्याला जास्त मेहनत लागत नाही. फक्त आपण चांगला असा परतून द्यायचा आहे बघू शकता. अशा प्रकारे असा हा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण लाल मिरची घालणार आहे. लाल मिरची जी घालणार आहे ती वाळलेली लाल मिरची जी आहेत ती मी मिक्सरमध्ये दळून घेतली आणि ती टाकली यामध्ये. ती सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेतली. असं परतून झाल्यानंतर ना छान असं परतून घ्यायचं आहे. आणि मग आपण त्यामध्ये मीठ घालणार आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचंय. असं आपण यामध्ये मीठ घातलंय. आणि लिंबूचा रस सुद्धा आम्ही यामध्ये टाकलाय. थोडासा लिंबाचा रस सुद्धा टाकायचा आहे. लिंबाच्या रसाने याची टेस्ट खूपच छान अशी लागते. यासाठी आपण यामध्ये लिंबाचा रस थोडासा टाकून घ्यायचा आहे बघू शकता. असं परतून घेणार आहे. संपूर्ण मीठ आणि हे मिक्स झाल्यानंतर बघू शकता तुम्ही छान असा आपला किस दिसतोय. आणि आपण आता याला थोडंसं वाफ देऊन घेणार आहे.
पाच एक मिनटं आपण याला वाफ देणार आहे. वाफ दिल्यानंतर आपला जो किसा आहे हा शिजलेला आहे आणि यामध्ये आता आपण तो जाडसर कूट करून घेतलेला आहे तो घालणार आहे. जाडसर कूट टाकला की याची टेस्ट खूपच छान येते म्हणून आपण यामध्ये जाडसर कूट घालायचा आहे. तो सुद्धा आपण यामध्ये मिक्स करणार आहे. बघू शकता तुम्ही आपली किती छान असली आणि झटपट रेसिपी ही तयार झाली आहे. आणि आपण ही आपल्या उपवासासाठी बनवू शकतो, झटपट बनवू शकतो आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते. अशी आपली बटाट्याचा किस सुद्धा लगेच तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही खूप छान असा आपला बटाट्याचा किस हा तयार झाला आहे. आता लगेच आपण केळीचं जे शिखरण असतं ते करून घेणार आहे. ते मी असं कटरच्या साह्याने केळी जे कापून घेणार आहे. आपण केळीचं शिखरणसुद्धा उपवासासाठी बनवणार आहे आणि खूप साधं आणि सिम्पल असं बनवणार आहे. बघू शकता एक केळी मी अशी कापून घेतली आणि आता यामध्ये साखर घालणार आहे. एक चमचाभर मी साखर घातली आणि आता यावर आपण दूध घालणार आहे. आणि आपले हे शिखरण जे आहे हे सुद्धा लगेच तयार झाले आहे. झटपट टेप सुद्धा आपलं तयार झालं आहे. आता आपण कौट बनवणार आहे. कौट हे जे असतं हे शिवरात्रीला खायचं असतं, याला खूप महत्त्व असतं म्हणून कौटाचं कौटसुद्धा मी बनवून घेणार आहे. आणि हे खाल्लं जातं म्हणून कौटाची रेसिपी मी बनवली यामध्ये. आणि आता आपण कौट जे आहे ते काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये गूळ घालणार आहे. हे गूळ घातल्यानंतर लगेच असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते असंच खूप खायला छान लागतं. कौटसुद्धा आपलं तयार झालं आहे आणि आपली ही थाळी सर्व तयार झाली. बघू शकता मी अशा प्रकारे ही थाळी बनवली आहे. सर्व जे मी बनवलेलं आहे हे सर्व असं ठेवून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण ही सर्व थाळी जी आहे बनवून घेतली आणि यामध्ये मी वेपर सुद्धा ठेवलेले आहे. आणि काकडी जी आहे ती कापून घेतलेली आहे. जेवढे आपल्याला शिवरात्रीला खाल्लं जातं म्हणजे चालतं ते पदार्थ मी यामध्ये ठेवले. बघू शकता अशा प्रकारे आपली ही थाळी तयार झाली आहे. अशी तुम्ही आपल्या उपवासासाठी थाळी बनवू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.